नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. आता सध्या झालं कसं की बरेच दिवस मी बोलत होते की आपले व्हिडिओज येणार आहेत, तर मग ते व्हिडिओज अशा प्रकारचे असतील, तर मग त्याच्यातून आता इंट्रोडक्शन माझी ओळख पण मी आता पुन्हा देते. तर माझं नाव शरद जाधव आणि ज्या आपल्या स्पर्धा परीक्षा असतात जे काय आपण एंट्रन्स एक्झाम बोलतो, त्या एंट्रन्स एक्झामचं गायडन्स म्हणजे मार्गदर्शन करण्याचं काम मी ॲज अ काउन्सिलर म्हणून करतो, एज्युकेशनल काउन्सिलर. आणि आत्ता सध्या कसे असतात की कोकणात ह्या गोष्टीचा फार कमी विचार केला जातो, त्याची माहिती कोणाकडून भेटली जात नाही किंवा दिली जात नाही. तर मग 10वी नंतर आपला जो स्ट्रीम असा म्हणजेच आपण जे काय कॉमर्स सायन्स आर्ट्स हे जे 3 स्ट्रीम्स असत, तर मग ते चूज कसे करायचे, ते निवडायचे कसे, कोणत्या बेसवरती निवडायचे, तर त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करतो. आणि सोबतच कसं की 10वी नंतर तसे पण बरेच प्रोग्राम असत जे डिप्लोमा प्रोग्राम आपण करू शकतो, तर ते साधारणतः 2 ते 3 वर्षाचे असतात आणि तो डिप्लोमा असतं. आणि डिग्री जी असतात ती पूर्ण 3 वर्षाची असतात, जे का आपण पहिली डिग्री जी बोलतो ती BA किंवा BCom किंवा BSc असे असतात, ते म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट, बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ सायन्स, तर मग ते असत. आणि तर मग 12वी नंतर ही डिग्री जी आहे ना, ती डिग्री घेऊन नंतर मग आपण आपला करिअर चालू करू शकतो. तर मग म्हणून ते काय डिग्री बोलतात त्याच्यात, आता जी नॉर्मल असतात ती डिग्री कशी असा, तर ती असा BA. त्याच्यानंतर मग BA म्हणजेच आपण जे का 12वी नंतर, आता जर आपण मालवणी भाषेत गावच्या भाषेत जर बोलू गेलो तर मग ते आधी समजावून सांगते नंतर मग बाकी सांगते. 12वी नंतर मग लोक बोलतात, जुन्या लोक बोलायचे 13वी केल्यान, 14वी केल्यान, 15वी केल्यान. आणि आपण ते का तेच कसं बोलतो की ज्युनियर कॉलेज म्हणजेच 11वी 12वी, आणि नंतर मग FY BCom किंवा FY BA किंवा FY BSc, मग SY आणि TY म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर टुवर्ड्स डिग्री, म्हणजे आपली जी डिग्रीच्या साईडने. तर सगळ्यात पहिलं असं असतं की जर का आपण 10वीच्या वर्गावरती, आता मी डायरेक्ट कॉलेजवरती जाते आणि मी हायस्कूल जे असत ना, तर जी महाविद्यालय आणि विद्यालय या दोघांवरती बंद, तर त्यांना भेट देते. आणि थैसर मग जे कोण कन्सर्न पर्सन असतील, म्हणजेच थैसर एकतर मुख्याध्यापक प्रिन्सिपल जे असतात त्यांना भेटते आणि त्यांना सांगते की आपण काय करता होते आणि कोकणात ह्या गोष्टीची काय गरज आहे, तर ती सांगितल्यानंतर पुढे मग आपण 10वीच्या वर्गावरती 11वीत 12वीत कसं अभ्यास करायचो. आणि 12वी नंतर आपण ह्या ज्या स्पर्धा परीक्षा त्यांची तयारी जी 12वी पर्यंत करूची असता, 12वी नंतर नाही, हो गैरसमज असा. आणि ह्योच गैरसमज दूर करण्यासाठी आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या समोर येतो आणि असेच व्हिडिओ, पुढचे जे मार्गदर्शनाचे व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत येतील, ह्यासाठी ह्यो चाललेलो प्रयत्न असा. तर अर्थातच जर का तुमका ह्या गोष्टी म्हणजे ह्यांची माहिती जर चांगली वाटते तर कमेंट करून सांगा आणि कुठल्या गोष्टींची माहिती हवी असत ती देखील सांगा, तर मी त्याचा देखील प्रयत्न करेन. तर मग आधी जे माझ्या मी जे करतो किंवा माझ्याकडून जी माहिती किंवा जे मिळणार, तर मग त्याच गोष्टीवरती आपण बोलूया. आता जर बोलले तर मग असं कसं की 10वी आणि 12वी, तर आता 10वी आणि 12वीचं जर बोललं ना, तर मग 10वी आणि 12वी का बोलतोय, कारण 10वी नंतर मग तुम्ही हे जे 3 ऑप्शन सांगितले, जो फर्स्ट असा, हे सेकंड ऑप्शन आणि हे थर्ड ऑप्शन, त्याच्यात पहिलं आर्ट्स असा, नंतर कॉमर्स आणि नंतर सायन्स, तर मग हे 3 जे असत ना, तर मग ते तिन्ही सांगायचं म्हणजे करायचं कसं, तर त्याच्यावरती असं. आणि जे आपण बोलतो स्पर्धा परीक्षा, तर ते का मग आपण
एंट्रन्स एग्जाम्स असं बोलतो आहोत. तर एंट्रन्स एग्जाम जे असत ना ते कुठले असत त्याच्यावरती पण आपण माहिती घेऊया सगळी. आणि आता काय असं की जर का दहावीचा रूट आहे, दहावीच्या नंतर मग जर का तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्स जर घेतलं तर मग त्याच्यात बऱ्याच कमी एंट्रन्स एक्झाम आणि डिप्लोमा असत. आणि आपण ह्याचा विचार करूया. आता सायन्स मधनं जर घेतलं तर सायन्स मधून तुमचं बरेच ऑप्शन असत. आणि सायन्स मधनं जे ऑप्शन्स असत ना तर त्या ऑप्शन्स मध्ये एक तर सगळ्यात पहिला बारावी नंतर तुम्ही जी एंट्रन्स एक्झाम देशाल तर त्या एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज काय, म्हणजेच स्पर्धा परीक्षा देण्याची गरज काय. आता तुमका माहिती आहे स्पर्धेचा युग असा, आणि ह्या स्पर्धेच्या युगात आहे ना जर का तुम्ही स्पर्धा परीक्षा अपियर नाही केलं म्हणजे दिलाच नाही तर मग ते जे इन्स्टिट्यूट असत त्या इन्स्टिट्यूट मध्ये तुमका ऍडमिशन म्हणजेच प्रवेश घेण्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षेचा उपयोग होता. आणि त्याच्यात जे अव्वल येतात पुढे जे रँकिंगला येतात त्यांना मग तिथे फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट अशा त्या लिस्ट वाईज मग त्यांना ऍडमिशन मिळतात. अर्थातच पर्सेंटेज जेवढे चांगले असतील तेवढा त्यांना लवकर मिळतं ऍडमिशन. बरं हे कुठले असत आता त्या स्पर्धा परीक्षा, कारण स्पर्धेचा युग आहे त्याच्यात तुमका तर स्पर्धा करूची आणि जे स्पर्धेत पुढे जाणार तो मग थैसर जाईल. आणि थैसर हुशार जो माणूस तसोच असत तर म्हणजे विद्यार्थी तर मध्ये थैसर पुढे जातील आणि आपल्या करिअरच्या साईडने जातील म्हणजेच पुढे डिग्री घेतील. आता ह्या डिग्रीज कशा आहेत, कोणत्या कोणत्या असत ते सांगते. तर स्पर्धा परीक्षा जे असत ना ते एक तर आपण डॉक्टर होण्यासाठी देऊ शकतो, आपण इंजिनिअरिंग होण्यासाठी देऊ शकतो, इंजिनियर होण्यासाठी, आर्किटेक्चर होण्यासाठी देऊ शकतो, आणि त्याच्यात ना फार्मसीसाठी म्हणजे मेडिकल जे असत ना तर त्या फार्मसीसाठी देखील आपण एंट्रन्स एक्झाम देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग डिफेन्समध्ये तिन्ही सेक्टर्स असत, त्याच्यात आर्मी असा, नेव्ही असा आणि एअरफोर्स असा, तर ह्या तिघांसाठी देखील एंट्रन्स एक्झाम असत. जी नेव्ही असा म्हणजे नौदल बोलतो ते का, तर त्या नेव्हीसाठी वेगळ्या अजून दोन तीन एक्स्ट्रा असत स्पर्धा परीक्षा, की ज्याच्यातून तुम्ही स्पर्धा परीक्षेतून मग ते त्यांचे वेगळे कॉलेज असत तरी जाऊ शकतात. त्याच्यानंतर आर्किटेक्चर असत, त्या आर्किटेक्चरसाठी जाऊ शकतात तुम्ही. सायंटिस्ट असत म्हणजे जे शास्त्रज्ञ असत, तर ते शास्त्रज्ञांमध्ये बरेच प्रकार असत. शास्त्रज्ञ बोललो तर मग एक तर सगळ्यात आपण जे मोठं मानलं जातं ते स्पेस रिसर्च, जे का आपण इस्रो बोलतो ती माहिती असत ना आपण, तर मग इस्रोसाठी आपण देऊ शकतो. म्हणजे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यात, मग ते त्याच्यात मग इंजिनिअरिंग शास्त्रज्ञांमध्ये किंवा रिसर्चवाले असे पण दोन्ही असत, इव्हन आर्किटेक्चर देखील असत. कारण मग हे स्ट्रक्चर जे मोठे होतं, आता ते एक्झाम्पल सांगते जर का ते आपण तुमका चंद्रयान तर माहिती आहे, चंद्रयान जे आहात ना ते चंद्रयान ज्यांनी बनवलेली ते बनवताना लागले ते आर्किटेक्चर, नंतर मग त्याचं इतर कामांसाठी लागले ते इंजिनियर, पण मग ते देखील शास्त्रज्ञ सायंटिस्ट. आणि बऱ्याच गोष्टींचा शोध लागला होता. मग त्या अवकाश जी सिस्टम होती आपण आकाशगंगा बोलतो, तर मग त्याच्यावरती वेगवेगळे रिसर्च केले जातात, प्रयोग केले जातात, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी मिळतात आणि बदल घडवतात. तर मग त्याच्यासाठी शास्त्रज्ञ लागतात हे असं. प्लस आपले कृषी विभाग जो आहे ॲग्रिकल्चरसाठी एक वेगळी एंट्रन्स एक्झाम असा ती देऊ शकतो आपण. पॅरामेडिकल जे आहेत ना, मेडिकलचं तर मग तुम्ही बघितलंच जे का डॉक्टर वगैरे होतात, त्याच्याव्यतिरिक्त पॅरामेडिकलमध्ये अजून बरेच असं. पॅरामेडिकल बोलव तर जे मेडिकल असत त्या मेडिकलच्या सोबत जाणारे म्हणजेच डॉक्टरच्या सोबत जे इतर असत त्याच्यामध्ये आपण एक तर फार्मसी यांना जेव्हा देखील पॅरामेडिकल असतात, DMLT म्हणजे लॅब टेक्निशियन जे ब्लड टेस्ट किंवा इतर ज्या टेस्ट करतात ते लॅब टेक्निशियन, ते का DMLT बोलतात. तर मग ते लॅब टेक्निशियनचं जो आहे ते पण वेगळं असा पॅरामेडिकलमध्ये जातात. नंतर मग ते का रेडिओलॉजी आपण बोलतो तर रेडिओलॉजीचं पण वेगळं असं, जे का आपण एक्सरे, सिटी स्कॅन, MRI वगैरे ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत तर मग त्या रेडिओलॉजी मदत, कारण
त्याच्यात रेंज असतो किंवा त्यांना वगैरे जे काम आपण बोलतो ते. आणि त्याच्यासोबत म्हणजे असे बरेच असतात, इव्हन नर्सिंग असा किंवा ओ टी सेक्शन असा जो ऑपरेशन थिएटर वगैरे, तर मग ह्यासाठी पण वेगळा एंट्रन्स द्यावा लागतं किंवा ह्याच्यात डायरेक्ट पण होतं, पण मग नीट वगैरे दिलेलं असत तर मग अजून बेनिफिट होता. तर ह्या एंट्रन्स खायच्या, तर त्या एंट्रन्स आपण बघून घेणार आहोत. आणि त्या एंट्रन्स देण्यासाठी मग कशी तयारी करायची, कुठले सोर्स असत, आणि हे जे सोर्स असत तर मग त्यांच्यासाठी अभ्यास कसं करायचं. एक्झाम्पल जर सांगितलं असं तर तुमचा तीन एंट्रन्स एक्झाम तर सहज कोणाक पण माहिती असत. त्यातली एक जी असा ती महाराष्ट्राची असा आपल्या स्टेटची, ती माहिती असतली तुमका. दुसरी जी असा ती नीट बोलतात ते का, ती पण माहिती असतली कारण ती जनरली सगळ्यांनाच माहिती असतात. त्याच्यानंतर जेई, तर मग जेई मध्ये जेई मेन जेई ऍडव्हान्स असतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर बघू गेला ना, तर मग इतर जे राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आजूबाजू भारतात आपल्या इतर राज्य असत, त्या राज्यातून देखील आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, महाराष्ट्रीयन लोक किंवा महाराष्ट्र राज्यातले जे लोक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्या राज्यात 15-20% हे राखीव सीट ठेवलेले असतात. तसेच आपल्या हे सर पण इतर राज्यांसाठी राखीव सीट ठेवलेले असत. तर मग त्याच्यामुळे त्या एंट्रन्स देऊ शकतो. आणि मोठे मोठे जे नावाजलेले इन्स्टिट्यूट असत थैसर आपण जाऊ शकतो. आणि हे जे आता मी तुमकां सांगितले करिअरचे ऑप्शन इंजिनिअरिंग मेडिकल वगैरे, तर मग ते थैसर आपण जाऊ शकतो म्हणून मग ते देखील असत. तर असे जवळजवळ 150 एक्झाम असत, म्हणजे एंट्रन्स एक्झाम असत, परत स्पर्धा परीक्षा असत, ते बाकीच्या एंट्रन्स एक्झाम जे असत ना स्पर्धा परीक्षा, त्यांची माहिती दिली जात नाही किंवा सांगितलं जात नाही कोण. तर मग ते सगळं आपण बघणार आहोत आपल्या ह्या माध्यमातून. आणि ते स्टेप बाय स्टेप, म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ असत. तर मग हे कसं असत की एंट्रन्स एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा मेडिकलसाठी कशा द्यायच्या, मेडिकलसाठी कुठल्या द्यायच्या ते असतील, नंतर मग इंजिनिअरिंगच्या कुठल्या असतील ते असतील, शास्त्रज्ञ इव्हन स्कॉलरशिपच्या पण एंट्रन्स एक्झाम असत. आणि त्याच्यातून अशा एंट्रन्स एक्झाम तुमचा दर महिन्यात 7,000, आणि समर प्रोजेक्ट म्हणजे उन्हाळ्यातली जी सुट्टी असतात त्यावेळेस एक प्रोजेक्ट दिलं जातं, त्या प्रोजेक्टसाठी 20,000 स्कॉलरशिप मिळतात, स्टायपन पण मिळतं. स्टायपन म्हणजे शिकता शिकता पेमेंट मिळतात, तिथं स्टायपन बोलतात. तर मग ते पण असत, असे बरेच ऑप्शन्स असत. आणि हे सगळे जे ऑप्शन्स असतात ना, त्या ऑप्शन्स कैसरना मिळतात तुमच्यासाठी, तुमच्या फायद्याच्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण हैसरना जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी ह्यो माध्यम असा आपण सगळ्या एंट्रन्स एक्झामची माहिती गायडन्स वगैरे कुठल्या कुठल्या आहेत ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर ह्याच्या सारखे आपले इतर जे व्हिडिओ आहेत ना ते पुढे येणार असत. तर मग होप सो की हे व्हिडिओ तुमका आवडतील. आणि आपल्या कोकणात ह्या गोष्टींची खूप कमतरता असा मी सध्या जे करतोय, तर मग भेटी देत आहे कॉलेजला आणि हायस्कूलला, तर मग ते आपल्या कोकणात तर मी चालूच केलंय. आणि कोकणच्या बाहेर म्हणजे आपल्या ह्या साईडला कोकणाच्या बाहेर सगळं कोकणच येतात, रायगड पट्टा असेल म्हणजे तो पनवेल पेन वगैरे असत तिकडे पण जात आहे मी, पुन्हा इकडे कर्जत कसारा इगतपुरी पर्यंत गेलं असेल, ज्या गावच्या साईडला वगैरे थोडेसे खेडेगाव वगैरे असत तिकडे हायस्कूल असतील किंवा एखादं कॉलेज असेल थोडं छोटं शहराच्या साईडने, तर मग मी थैसर जात आहे आणि थैसर भेटून मग मी माहिती देत आहे. आणि सोबतच एक चांगली गोष्ट असं की मागे आपले जे गरजलो रे गरजलो ही एक चळवळ चालू केलेली असा, त्यामुळे ह्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी माझी एक मुलाखत घेतली ह्याच गोष्टीवरती आपण जे काम करतो सध्या, तर मग त्याची त्यांनी माझ्यासाठी तर मग ती पोच पावती असं, कारण मग आपण ह्या कामाची दखल त्यांनी घेतल्याने आपली मुलाखत घेतल्याने. आणि ह्याच गोष्टी मी सांगितलं की आपण कोकणात काय करणार आहोत ते आपलं थोडासा विचार असा की मुंबईत जाणार आहे मुंबईत येणार आहे आपले कोकणातून जे आपले विद्यार्थी असतात ना ते 10वी 12वी नंतर मग थैसरला मग मुंबईत येतात. आता ते मुंबईत येतात पण नंतर पुढे करिअरचं काय होतं त्यांच्या, तर मग अशा सगळ्या गोष्टी असतील आणि हे आपल्या कामाच्या गोष्टी असतील. होप सो आपल्याला आवडते, तर मग लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून नोटिफिकेशन मिळतील पुढच्या नवीन व्हिडिओचे.
आणि हो इंस्टाग्रामला जर फॉलो करू असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो ह्या नवीन व्हिडिओ ही जी सिरीज येणार आहे ह्याची आपले आपण आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट केलं आहे सगळ्यांचे, फिशिंगचे वेगळे, फार्मिंगचे वेगळे, एंटरटेनमेंटचे, सांस्कृतिक वगैरे असे केले. तर मग हे एज्युकेशन किंवा एंट्रन्स एक्झाम या नावाने आपली प्लेलिस्ट असत, चॅनलवर जावा आणि ती प्लेलिस्ट क्लिक करा. मग तुमका ह्या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असत आणि आत्ताचे आपले जे क्लासरूम असे व्हिडिओ येणार असत ते व्हिडिओ तुमका बघूक मिळतील. तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, काहीतरी नवीन घेऊन. मग तोपर्यंत काळजी घ्या. चला, बाय बाय.